यात संदर्भात दाभोलकरांच्या कुटुंबियांच्या प्रतिक्रिया काय आहेत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पुढची वाटचाल काय असेल, यासंदर्भात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी दाभोलकरांची मुलगी मुक्ता दाभोलकर यांच्याशी केलेली बातचीत. मुक्ता, तुम्ही राज्य सरकारच्या तपास यंत्रणेवर समाधानी आहात का? आज तरी आमची अशी भूमिका आहे की अजूनपर्यंत महिन्याभरात डॉक्टर दाभोलकरांचे मारेकरी पकडले गेलेले नाहीत, त्यामुळे आम्ही अत्यंत दुःखी आहोत आणि अत्यंत व्यथित आहोत. तर लवकरात लवकर हे मारेकरी त्यांनी पकडावे. हा तपास CBIकडे किंवा अन्य कुठच्या तपास यंत्रणेकडे सोपवण्यात यावा अशा पद्धतीचं मत किंवा अशा पद्धतीची मागणी होते आहे, तुम्ही स्वतः काय सांगा? सध्या तरी आम्ही अशी मागणी करत नाही आहोत. ज्या पद्धतीने आज राज ठाकरे यांनीही एक टीका केलेली आहे सरकारवर की हा सरकार स्पॉन्सर्ड मर्डर आहे का, याआधीही त्यांनी ज्यावेळेस दाभोळकरांची हत्या झाली होती त्यावेळेसही म्हटलं होतं की तातडीने हल्लेखोर पकडले जावेत नाहीतर संशयाचं टोक सरकारकडेही जातं, हे जे आरोप होत आहेत किंवा ह्या राजकीय प्रतिक्रिया होत आहेत त्यावर तुम्हाला काय वाटतं? हे ज्यांचं मत आहे त्यांचीच प्रतिक्रिया तुम्ही याविषयी विचारावीत असं मला वाटतं. आज ज्या पद्धतीने जादूटोना विरोधी जो कायदा झालेला आहे त्याचं सचित्र जी संकल्पना समोर आलेली एक पुस्तक निघालेलं आहे त्यावर तुम्ही काय सांगता? आमचे मित्र युवराज मोहिते की ज्यांचा कलमनामा हे मॅगझिन आहे त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि अनेक ठिकाणी ते वितरित झालं आहे. गणेशोत्सवामध्ये त्याची होर्डिंग्जही लागलेली आहेत आणि त्यामुळे लोकांपर्यंत हा विषय पोहोचण्यास खूप मदत होत आहे. आपल्यासोबत आहेत युवराज मोहिते, कलमनामाचे ते संपादक आहेत. जादूटोना विरोधी कायद्याची जी संकल्पना आहे ती सचित्र मांडण्याची एक कल्पना तुम्हाला सुचली. सर्वसामान्य माणसाला ही कायद्याची जी मांडणी आहे, कायद्याची 12 कलम ही कशी समजतील, यासाठी आम्ही म्हटलं एक सचित्र काही त्याच्यातली चित्र जर काढता आली त्या कायद्याला धरून त्या कलमांना धरून, तर प्रभाकर वाईरकरांना आम्ही सांगितलं की बा याच्याचे आपण जरा चांगले जर चित्र केलं तर ते अधिक सोपं जाईल. आणि मी तुम्हाला सांगतो की राज ठाकरेंनी ती संकल्पना मांडली होती आणि कदाचित असं आहे की मलाही ते पटलं होतं की अशा पद्धतीने चित्र यायला पाहिजेत आणि प्रभाकर वाईरकरांनी अत्यंत कमी वेळेत ती काढून दिली आणि ती सगळी जी काही चित्रं आहेत ही चित्रं इतकी प्रभावी होती. मला सांगायला खूप आवडेल तुम्हाला की गणेशोत्सव मंडळाने मागून घेतली, जिथे ग्रामीण भाग आहे, जिथे लोक आहेत, ज्या भागामध्ये अशा पद्धतीने एक चुकीचा मेसेज दिलेला आहे तिथे जर आपण पोचवली पुस्तिका तर ते बरं होईल म्हणून आम्ही ती पुस्तिका तयार केली आणि राजनं जेव्हा दाखवलं तेव्हा ते म्हणाले चांगलं आहे आणि अशा पद्धतीचं खरं काम व्हायला पाहिजे आणि मग आज त्यांच्याच हस्ते आपण ते प्रकाशन केलेलं आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.